नमस्कार, आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. रांचीतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं चारा घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांना 3.5 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाखांचा दंड सुनावला आहे. न्यायालयानं या प्रकरणातले इतर आरोपी फुलचंद, महेश प्रसाद, बेग ज्युलियस, सुनील कुमार, सुशील कुमार, सुधीर कुमार आणि राजाराम यांनाही 3.5 वर्ष तुरुंगवास आणि प्रत्येकी 5 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर 2 आरोपी सुनील गांधी आणि ज्योती झा त्रिपाठी यांना 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. गेल्या महिन्याच्या 23 तारखेला विशेष न्यायालयानं लालू प्रसाद यादव यांच्यासह इतर 15 आरोपींना 1994 देवघर इथल्या कोषागारामधून अवैधरित्या 89 लाख रुपये काढल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मध्य प्रदेशातल्या टेकनपूर इथं होणाऱ्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या वार्षिक परिषदेला उपस्थित राहणार आहेत. सर्व देशभरातले उच्च पोलीस अधिकारी या परिषदेला हजर राहणार आहेत. यापूर्वी 2014 गुवाहाटी आणि 2015 कच्छमधल्या रणमध्ये झालेल्या परिषदेलाही पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केलं होतं. गेल्या परिषदेत सीमेवरील दहशतवाद आणि कट्टरतावादासारख्या विषयांवर चर्चा झाली होती. राजधानीबाहेर अशा परिषदा घेण्यात याव्यात या पंतप्रधान मोदी यांच्या भूमिकेप्रमाणे या परिषदा राजधानीबाहेर घेण्यात येत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत होणारी घसरण ही चिंतेची बाब असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. राष्ट्रीय गुंतवणूक दरात घट झाली असून उत्पादनही कमी झालं असल्याचं पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी सरकारची कोणतीही योजना नसल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारनं अर्थव्यवस्थेत वाढ झाल्याचा दावा केला आहे, मात्र वस्तुस्थिती वेगळीच असल्याचं ते म्हणाले. भीमा कोरेगाव इथल्या घटनेप्रकरणी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर दोघांमध्ये यावेळी चर्चा झाली. या प्रकरणाची सर्वंकष चौकशी होणार असून दोषींवर निश्चितच कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. परिस्थिती बिघडवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी, बंदच्या काळात निरपराधांवर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्यात यावी आदी मागण्या आठवले यांनी यावेळी केल्या. दरम्यान शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर बोलण्यास नकार दिला असून याबाबत आपण नंतर आपली भूमिका स्पष्ट करू असं म्हटलं आहे. पक्षी संवर्धनासाठी पाण्याचं आणि वृक्षांचं संवर्धन होणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांनी केलं आहे. शासन जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाणी पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर वृक्ष लागवड योजनेच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन करत असल्याचं ते म्हणाले. औरंगाबाद इथं आज 5व्या पक्षी महोत्सवाचं उद्घाटन भापकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. पक्ष्यांचं संवर्धन म्हणजेच पर्यावरणाचं आणि मानवजातीचं संवर्धन असल्याचं ते म्हणाले. मुंबईतले पक्षी निरीक्षक उल्हास राणे यांनी यावेळी पाणवठ्यावरचे पक्षी या विषयावर पक्षी मित्रांना मार्गदर्शन केलं. उद्या सकाळी 6 वाजता जायकवाडी पक्षी अभयारण्यात पक्षी निरीक्षण होणार आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीस जालना जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. या योजनेनुसार प्रथम प्रसूतीसाठी गरोदर मातांना 3 टप्प्यात 5000 रुपयांचं अनुदान दिलं जातं. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यात आजपर्यंत 862 अर्ज प्राप्त झाले आहेत. हे अनुदान लाभार्थी मातांच्या बँक खात्यात थेट जमा केलं जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागातल्या अधिकृत सूत्रांनी दिली. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जांभेकर यांना विनम्र अभिवादन केलं असून सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. लातूरच्या जिल्हा माहिती कार्यालयातले उपसंचालक यशवंत भंडारे यांनी जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन इथं सुरू असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 7 बाद 100 धावा झाल्या होत्या. हार्दिक पंड्या 20 धावांवर खेळत आहे. काल पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 286 धावांवर संपुष्टात आला. भारत 186 धावांनी पिछाडीवर आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50